अंदर ग्रीन पोपटला हेच नंबर आहे. यस सर. अच्छा चल कॉल घेऊ. हो सर. हॅलो मंदार, रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं? मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर? ओके मग कॉल लावूया. ग्रीन पोपट. हॅलो चव्हाण सर. हा बोला. हा शिंदे बोलतोय. यातलं शाळेचं काय काय हो? कसलं शाळेचं? शाळा कवा चालू होणार? शाळेचं असं शाळेचं काय अजून वरून आलं नाही बरं का लहान मुलांची शाळा केव्हा चालू होणार? बरं आम्ही शिक्षक येतो की शाळेत आम्ही. होय पण ते शाळा भरणार कवा? ते काय अजून वरून आलं नाही ना. आता नाही होय वरण आलं नाही अजून. हा वरण अजून आलं नाही ना. बरं काय करायचं काय नाही. वरण म्हणजे कुठनं? वरण म्हणजे वरून आधीच यायला पाहिजे ना. हा वर्ण म्हणजे हा त्याच्याकडनं होय. हा सरकारकडनं किंवा आता 9वी ते 12वीचे कसं निघालं तर परिपत्रक की 9वी ते 12वी तुम्ही सुरू करा तुमच्या पद्धतीने पालकांचं संमती पत्र घ्या. होय होय होय. तसं पहिली ते 8वीचं काही आलं नाही ना अजून. मग आता काय मग पोरं फासत काय सगळी? नाही नाही मग आम्ही काय करतो आम्ही ऑनलाईन तास घेतोय ऑफलाईन तास घेतोय त्यांच्या घरी जाऊन त्यांना अभ्यास घेऊन येतोय. ते ऑनलाईन तर काय करत नाही तो पोरं दंगा करत बसतात आणि आमचा फोन द्यायला लागतोय त्यांना. आणि आहे पण आता वरून कसं ऑनलाईन तरी होतो ना मुलांचा अभ्यास. होय म्हणजे ऑनलाईन सोडून आहे मग त्यांचे मी घरी जातोय आम्ही प्रत्येक मुलाच्या मग त्यांना अभ्यास देऊन येतोय आम्ही. होय होय. तुम्ही तर काय करणार म्हणा. मग आता पोरं पासच यंदा का काय? आम्ही पास 8वीपर्यंत नापास करायचं नाही ना नियमाचे ना कसं. होय 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 बरोबर आहे. म्हणजे तेच म्हटलं तुम्हाला काय मग पोराला मग मार्क काय चांगले पडते. भरपूर आम्ही आता पालकांकडे रिप्लाय घेतला तर त्यांचं असं शाळा सुरू करा असं त्यांचं म्हणणं आहे. होय म्हणजे त्यांचा रिप्लाय आहे पण आपलं कसं आता मोठे लोक नियम पाळत नाही लहान मुलं नियम पाळणार आहे का आणि संख्या वाढते अजून. ते बरोबर आहे. नवीन हा कोरोनाचं नवीन स्ट्रेन आलेलं आहे आणि लहान मुलांची काळजी कोण घेणार रिस्क कोण घेणार. होय होय ते बरोबर. आणि मोठी माणसं तर कुठे गाडीवर न घालतात आणि तिथं जिथं जाय तिथं गेल्यावर लग्नाला ऑफिसला तिथं काढून म्हणतात तोंड रिस्क काय जिम्मेदारी कोण घेणार. आणि तुम्ही तर त्या पोराला काय शाळेत शिकवणार आहे का प्रत्येकाच्या मास्कचे बंद अडकवत फिरणार आहे का तुम्ही तर काय करणार. तेच वर्गात पोरं आली बारकी तुम्ही त्यांना शिकवणार का ते प्रत्येकाचं मास्क आपलं बघत येणार सांगा की तुम्ही तर काय करणार. तयारी आम्ही करून ठेवलं आहे घटक नियोजन करून ठेवलेलं आहे सगळं नियोजन करून ठेवलं. मग एंट्री करताना त्यांना सॅनिटाईज करायचं ताप मोजायचं ऑक्सिजन मीटर घ्यायचं मगच त्यांना आत पाठवायचं असं जर आता पण सांगितलं की उद्या शाळा सुरू करा तयारीत आहे. हा म्हणजे तुम्ही तुमच्याकडनं तयारी केल्या पण इथं आई बाबाला काय घरात काय कळलं ना. हो ऑनलाईन काय कसं काय पोरे एकदा कधी बाहेर जातात शिकायला तांदूळ वाटायला येताना त्यावेळेस त्यांना सांगतो असं माहिती आहे तसं माहिती आहे त्यांना माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तांदूळ आलेला तर तांदूळ वाटायचे आता. होय होय होय. तुमचं काम चांगलं आहे घ्या तुम्ही तिकडला लई लांबणार आलाय म्हणजे कामाला त्याच आलाय म्हणल्यावर काय नाही तुम्ही इकडचं झालाय. होय तुम्ही मला ओळखला का नाही कदमला आवाज ओळखीत वाटत की मग तुम्ही मग ओळखलं नाही अजून. नाही आवाज ओळखीचा पण लक्षात नाही येते मला. तुमच्या लक्षात येईन. होय कदम कोणत्या शाळेत? 90.4 ग्रीन एफ एम सांगली. रॉंग नंबर शो साठी फोन केला पंकज चव्हाण सर. रॉंग नंबर लागला राव केला का नाही ग्रीन पोपट झालं चला. पंकज चव्हाण सर नमस्कार. एरवी आपण एखाद्याची कॉल करून गंमत करतो पण मला असं वाटतंय आत्ता शिक्षकांची जबाबदारी आणि कोरोना काळात घ्यायची काळजी म्हणून हा कॉल प्रसारण करायला हरकत नाही. आणि आम्हाला कसं आम्हाला पण पाहिजे मुलं पाहिजे आम्हाला. अगदी अगदी. आणि आम्हाला पण मुलांमध्ये राहायची सवय पडली आता ते मुलं नसतं का आम्हाला जर वाटत नाही. करमत नाही. खरं आहे खरं खरं हरकत नाही. तुमचा आवाज सगळ्यांच्या पर्यंत जाऊ द्या. ओके ओके अच्छा धन्यवाद. ओके म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46. हो नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफ एम.